मनी की कोणी कोणी सोडवली एकी सोडवली ना हाँ काय एखादी मन सांग त्याच्यातली मला काय होती मन बर तुला येते ती मन सांग अक्षता हाँ आयत्या बिळावर नागोबा म्हणजे काय रे अर्थ काय त्याचा आयत्या बिळावर नागोबा त्याचा अर्थ काय अक्षता आयत्या बिळावर नागोबा त्याचा अर्थ काय बर अजून दुसरी कुठली मन होती हा अजून दुसरी कुठली मन होती अजून अजून कुठली मन होती आठवते का तुम्हाला येणारे मनी सांगा मला हा सांगा नाश्ता येईना अंगण वाकणे बरोबर ना नाश्ता येईना अंगण वाकणे या ज्या म्हणी आहेत त्या तुम्ही ऐकत आले आणि आपण त्याचा वापर निबंधात करतो किंवा लिखाणात करतो त्यामुळे काय कशासाठी आपण या म्हणीचा वापर करतो रे वाक्प्रचाराचा वापर करतो म्हणीचा वापर करतो कशासाठी करतो आपण आपण या म्हणीचा वापर कशासाठी करतो तर आपलं भाषा सौंदर्य वाढतं हा आणि निबंध त्याचा आपण वापर करतो तर हे म्हणी जे असतात ना ह्या यमकाने जुळवलेले असतात म्हणून त्या ऐकायला आपल्याला बऱ्या वाटतात आता तू सांगितलंस की ना आयत्या बिळात नागोबा म्हणजे रेडीमेड काम आहे तेच आपण करायचं आपण कष्ट घ्यायचे नाही म्हणजे आयत्या बिळात नागोबा आपण तो शब्दशः अर्थ नाही घेत लक्षात आलं त्या वाक्यामध्ये त्या म्हणीमध्ये अर्थ मोठा दडलेला असतो आता उदाहरण एक सांगते मी तुम्हाला नाचता येईना अंगण वाकणे ऐकले काही म्हण किती नाचता येईना अंगण वाकणे मात्र त्या ह्याच्यामध्ये अंगण वाकडत असतं का रे अंगण वाकडे म्हणून आपल्याला नाचता येतं येत नाही असा अर्थ आहे त्याचा नाही ना त्याचा अर्थ आहे की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे पण आपण ती आपल्यातली कमी दाखवत नाही ती कोणावर टाकतो दुसऱ्यावर मग इथे कोणावर टाकतोय पण अंगणात अंगण वाकडे आहे म्हणून मला नाचता येतं म्हणजे म्हणीमध्ये म्हण ही छोटी असते त्याच्यामध्ये शब्दशः अर्थ नसतो त्याच्या अर्थामध्ये अर्थ लपलेला असतो त्या शब्दांच्या अर्थात अर्थ लपलेला असतो लक्षात असतं त्यामुळे काय होतं कमी शब्दामध्ये आपल्याला खूप अर्थ कळतो आणि त्यामुळे भाषेचं सौंदर्य वाढतं भाषा चांगली होते आणि आपल्याला आवडतं की नाही म्हणी बोलायला बरोबर आहे की नाही हां तर आपण आज काही म्हणी बघणार आहोत तुमच्याकडे पुस्तक असेल तर मराठीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 77 काढा नसेल तर मी दाखवते ते तुम्ही पहा हे बघा पान नंबर 77 ओके त्या पान नंबर 77 आहे का पुस्तक तुमच्याकडे आता नाही ना बरं पान नंबर 77 मी म्हणी वाचते तुम्ही त्या पूर्ण करायच्या हा मूर्ती लहानपण बरोबर काय आहे कीर्ती महान मूर्ती लहान लालबहादूर शास्त्री उंचीने शास्त्री जे पंतप्रधान होते ते उंचीने कसे होते कमी होते पण त्यांनी जे कार्य केले त्यामुळे त्यांची कीर्ती काय झाली महान झाली हा दुसरं शितावरून काय येईल शितावरून हा काय बरोबर अक्षता तुझा व्हिडिओ पॉज होतोय बरोबर आहे बोलतेस ती भाताची परीक्षा म्हणजे भात चांगला आहे की त्याची क्वालिटी चांगली आहे हे आपल्याला एक आपण शीत खाल्लं भाताचं तरी कळतं की नाही मग माणसाचं पण तसंच आहे त्याच्या वागण्यावरून तो सभ्य आहे की असभ्य आहे कळतं म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे छोट्या गोष्टीवरून सुद्धा आपल्याला कळू शकतं त्याच्यासाठी एवढा भात खायची गरज नाही त्याची क्वालिटी कळायला लागली एवढासा छोटासा कण असलं तरी कळतो आपण कारलं उचललं खाल्लं जरासं खाल्लं तरी कळू लागतं की नाही त्याच्यासाठी खूप खायची गरज नाही साखरेचा एक दाणा जरी तोंडाला घातला तरी तो कसा असतो गोडच असतो म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा तिसरा सुंटी वाचून तिसरा काय हा सुंटी वाचून
खोकला खोकला गेला सुंता कशासाठी खोकल्यासाठी असते ना पण तसा अर्थ नाहीये म्हणजे सुंती वाचून खोकला गेला म्हणजे अडचण आली होती पण काही उपाययोजना करता आपोआप गेली त्याला आपण काय म्हणालो सुंती वाचून खोकला गेला म्हणजे अडचण आली होती पण काहीच त्याच्यावर उपचार नाही केले आणि तो गेला. डॅश सोंगे पाय डॅश सोंगे पाय हा डॅश सोंगे पाय काय रात्र कमी पण सोंगे पाय रात्र छोटी आहे पण सोंगे पाय म्हणजे कमी वेळ आहे पण आपण काय करतोय त्या कमी वेळेमध्ये पण खूप करतोय बरोबर. आता बघा परीक्षा आली की आपल्याकडे कमी वेळ असतो मग आपल्याला काय होतो अभ्यास करू तो अभ्यास करू म्हणजे कमी वेळामध्ये खूप गोष्टी करतो. पाचवी डॅश खळखळाट फार डॅश खळखळाट फार काय उथळ पाण्याला खळखळाट फार उथळ पाणी असतं त्याचा आवाज येतो ना खूप पण खरं काहीच नसतं म्हणजे अशी काही माणसं असतात की काही करत नाही पण काय करतात खूप कांगावा करतात दाखवतात आम्ही खूप केलं खूप पण ते ऍक्च्युली काही करत नाही म्हणून ती म्हण आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार. पुढचं बघा सहावं दोघांचे भांडण बरोबर तिसऱ्याला लाभी गोष्ट आहे ना माकडांनी त्या माकड ते तराजूमध्ये गमून टाकतो आणि दोघं फसन तोच सगळं खाऊन टाकतो म्हणजे दोघांनी भांडण केलं की त्याचा लाभ कोणाला होतो तिसऱ्याला. अक्षय तर तुझा पॉज होतो आहे व्हिडिओ. टिंबटिंब 1,25,000 टिंबटिंब 1,25,000 करेक्ट झाकली मूठ 1,25,000 झाकली मूठ म्हणजे अशी झाकली मूठ म्हणजे 1,25,000 नाही की जे काय आपल्याला आहे महत्वाचं आहे ते काय करायचंय आपल्याजवळच ठेवायचं मग ते उघड नाही बोलून दाखवायचं काही गोष्टी गुप्त असतात त्या गुप्तच ठेवल्या पाहिजे लक्षात आलं तरच त्याला काय होतं महत्व प्राप्त होतं. त्याच्यानंतर डॅश चुली डॅश चुली डॅश गुड घरोघरी मातीच्या चुली म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय सगळ्या घरामध्ये तसंच असतं आपण घरामध्ये भांडतो भावंडांमध्ये घरात भांडतो तर पण आपण एकत्र येतो की नाही म्हणजे सगळी घरामध्ये सगळीकडे तेच असतं म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. टिंबटिंब आंबट टिंबटिंब आंबट कोल्ह्याला द्राक्ष आंबट माहिती नाही गोष्ट कोल्हा द्राक्ष घ्यायला उडी मारतो उडी मारतो उडी मारतो पण त्याचं तोंड पोचत नाही ना मग तो काय बोलतो जाऊ दे मरू दे द्राक्ष कशी आहे आंबट म्हणजे त्याला ती वस्तू प्राप्त होत नाही ना मग असंच आपल्याकडे असतं आपल्याला गोष्ट प्राप्त नाही झाली की आपण मग ती नावं ठेवायला लागतो लागतो की नाही जाय द्यायचं ते काय नाही असं पण तसं नसतं. आणि दाऊ अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे काय रे कोण सांगेल मला अंतरून पाहून पाय पसरवत म्हणजे काय आपलं जेवढं अंतरून आहे आपली जेवढी ऐकत आहे तेवढंच आपण वागलं पाहिजे किंवा तेवढंच त्याप्रमाणे आपण व्यवहार केला पाहिजे बरोबर. आता मी तुम्हाला 10 या मणी सांगितल्या त्याच्या पुढच्या ज्या मणी आहेत 15 आहेत 5 मणी तुम्ही पूर्ण करायच्या त्याचा अर्थ लिहायचा लक्षात येतोय आणि अजून 5 मणी तुम्ही शोधून काढायच्या हा तुम्हाला घरचा अभ्यास आणि मी रोज तुम्हाला घरचा अभ्यास देत जाईन. आणि आता आपल्याला पुढच्या पिरियडला गणित असं पाहणार आहोत आपण हा चकमान संभाल लक्षात आलं. आता मी आता व्हिडिओ पण पाठवणार आहे मग बाकीचे जे कोणी कनेक्ट नाही झाले ते हा व्हिडिओ पाहून अभ्यास करतील. हां ओके बाय.